नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NTSC एग्जाम मधील बुद्धिमत्ता या विषया अंतर्गत लपलेली आकृती शोधणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मग लपलेली आकृती शोधणे म्हणजे काय? की जशी छोटे मुले लपंडाव खेळ खेळतात, या लपंडाव खेळामध्ये एक विद्यार्थी राज्य घेतो आणि बाकीचे विद्यार्थी लपलेले असतात। मग तो विद्यार्थी काय करतो, म्हणजे तो मुलगा काय करतो, तर बाकीच्या विद्यार्थ्यांना शोधत असतो, तो शोधण्याचं कार्य करतो। तशाच पद्धतीने आपण या घटकामध्ये काय करणार आहोत, एक मोठी आकृती दिलेली असते आणि पर्यायात छोटी आकृती दिलेली असतात। त्या छोट्या आकृती आपल्याला मोठ्या आकृती शोधायच्या असतात, किंवा याला किंवा जी छोटी आकृती दिलेली असते प्रश्न आकृती म्हणून, ती मोठ्या आकृतीमध्ये शोधायची असते। अशा पद्धतीने पूर्ण आकृती आणि अपूर्ण आकृती या घटकावर या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात। तर या घटकावर आधारित आपण विद्यार्थ्यांची एक ऍक्टिव्हिटी घेऊया। या ठिकाणी आपण एक मोठी आकृती घेतलेली आहे, गोलाकार आकृती घेतलेली आहे आणि ह्या गोलाकार आकृतीतील काही भाग आपण काय केलेले आहे, त्या आकृतीसारखे काही भाग काप करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी आता हे पर्याय मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे देणार आहे। या ठिकाणी संस्कारकडे हा पर्याय देत आहे, त्याला आपण ए पर्याय म्हणूया। त्यानंतर बी पर्याय हा मी अनुरागकडे देत आहे, सी पर्याय मी ऋषिकेशकडे देत आहे आणि डी पर्याय हा मी यशकडे देत आहे। आता आपण काय करूया, ह्या विद्यार्थ्यांना या आकृतीमध्ये त्यांचे पर्याय सापडतात का ते बघूया। संस्कार आता त्याचा पर्याय या ठिकाणी शोधत आहे, आकृतीत त्याला तो पर्याय कुठेही सापडत नाहीये, म्हणजेच संस्कारकडील पर्याय त्या ठिकाणी बरोबर नाहीये, म्हणजे ए पर्याय त्या ठिकाणी आपला बरोबर पर्याय नाही। आता अनुराग त्याच्याकडील पर्याय आकृतीमध्ये शोधत आहे, अनुरागला त्याचा पर्याय आकृतीमध्ये सापडलेला आहे, म्हणजेच बी पर्याय या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। आता आपण तरीही ऋषिकेशला त्याचा पर्याय शोधायला सांगणार आहोत, ऋषिकेशलाही त्या ठिकाणी त्याचा पर्याय सापडलेला नाही, म्हणजे सी पर्याय सुद्धा या ठिकाणी बरोबर नाही। आता डी पर्याय यशकडे आहे, तो त्या ठिकाणी शोधत आहे, त्यालाही त्या ठिकाणी त्याचा पर्याय सापडलेला नाही, म्हणजे डी पर्याय हा या ठिकाणी बरोबर पर्याय नाही, बरोबर पर्याय आहे बी। आता आणखी एक आकृती आपण या ठिकाणी घेतलेली आहे, चौकोनातील आकृती आहे। या ठिकाणी पुन्हा आपण त्या ठिकाणी पर्याय तयार केलेले आहेत आणि ते पर्याय ए बी सी डी याप्रमाणे आपण तयार केलेले आहेत। आता मी ऋषिकेशला या ठिकाणी एक पर्याय देणार आहे, ए पर्याय देणार आहे, त्यानंतर बी पर्याय हा मी अनुरागकडे देणार आहे, सी पर्याय मी संस्कारकडे देणार आहे आणि डी पर्याय हा मी यशकडे देणार आहे। आता या विद्यार्थ्यांना आपण आकृती शोधण्यासाठी सांगणार आहोत। ऋषिकेश ए पर्याय त्या ठिकाणी शोधत आहे आकृतीमध्ये, त्यालाही त्या ठिकाणी ते पर्याय सापडलेला नाही, म्हणजे ए पर्याय आपला त्या ठिकाणी बरोबर पर्याय नाही आहे। त्यानंतर बी पर्याय अनुरागकडे दिलेला आहे, अनुराग आता बी पर्याय तिथे सापडतोय का तो शोधत आहे। अनुरागलाही त्या ठिकाणी पर्याय सापडलेला नाही। त्यानंतर सी पर्याय संस्कारकडे आहे, संस्कार आता त्याचा पर्याय आकृतीमध्ये सापडत आहे, संस्कारला तो पर्याय त्या ठिकाणी सापडलेला नाही, तशा आकाराची आकृती त्याला सापडलेली नाही आहे। तर आता आपण यशला त्या ठिकाणी त्याचा पर्याय शोधण्यास सांगत आहोत। यशला त्या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आकृती त्या ठिकाणी सापडलेली आहे, म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं आलेलं आहे डी, म्हणजे डी पर्याय या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण विद्यार्थ्यांच्या मदतीने सोडवू शकतो।